म्हणजे शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे. आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे, म्हणजे आम्ही असं मानतो की वंचितसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. आता शिंदे गटाचा आहे कमांड अमित शाह किंवा मोदीजी असतील, नड्डाजी, शिंदे गटाचा हायकमांड आहे. त्या तिथे जाऊन विचारा. आता अजित पवारांच्या संदर्भात काही महायुतीत चर्चा असेल, त्याला दिल्लीत अमित शहांना जाऊन भेटावं लागेल, किंवा त्यांना जे पी नड्डांना जाऊन भेटावं लागेल, त्यांना विनोद तावडेंना जाऊन भेटावं लागेल, या सगळ्यांना. खाली कुठं आलं की महाविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, इतर या महाराष्ट्रातले काही पक्ष आहेत, अशा पद्धतीने ती एक महाविकास आघाडी बनली. आणि आम्ही गेले 3 वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र व्यवस्थित काम करतो. माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते, यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही. प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत, वंचितांचे नेते आहेत, त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. जसे उद्धव ठाकरे प्रबोधनकर ठाकरेंचे नातू आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि पक्षाचे प्रमुख आहेत. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे, आणि ही युती जाहीर करण्यासाठी स्वतः माननीय उद्धव ठाकरेजी हे प्रकाशजी आंबेडकर यांच्याबरोबर आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद आंबेडकर साहेबांबरोबर वगैरे घातली, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे. आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे, म्हणजे आम्ही असं मानतो की वंचितसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. दुसरा असं आहे की या लोकसभेच्या दृष्टीने जी चर्चा सुरू आहे ती अत्यंत सन्मानात माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत अत्यंत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान 6 ते 7 वेळा झालेली आहे, आणि ते सकारात्मक. स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार साहेब बसलेले आहेत, माननीय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा एकत्र बसून झालेली आहे, काही निर्णय झालेले आहेत, आणि मला पूर्ण खात्री आहे की या महाराष्ट्रातली आंबेडकरी विचारांची गंता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही. आणि प्रकाश आंबेडकरजींचा सुद्धा हाच ठाम विचार आहे, काही झालं तरी या देशामध्ये संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे, डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे. त्यांचं जर आपण सभा पाहिल्या सातत्यानं त्यांनी हाच विचार त्यांच्या लोकांसमोर मांडलेला आहे, आणि म्हणूनच आम्ही सगळे समविचारी पक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानात महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत. लवकरच तुम्हाला निर्णय लागेल, एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत, आणि याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचितचे उमेदवार उभे करता येतील एकमेकांच्या मदतीने, त्या चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आली. लोकसभेच्या जागेसाठी आज तुम्ही दिल्लीला देखील जाणार आहे? लोकसभेच्या जागेसाठी असं नाही, मुंबईतल्या चर्चा मुंबईतच होतात, पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अशी राहिली की काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे, काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये, की आम्ही त्यांची सोय पाहतो. प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तर दिल्लीत जावं त्यांना लागतं, जसं भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आहे,
अजित पवार गट आहे, त्यांचं हायकमांड दिल्लीत आहे. पूर्वी शिवसेनेचं हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे. उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, बाळासाहेब मुंबईत, आता शिंदे गटाचा हायकमांड अमित शहा किंवा मोदी जे असतील, नड्डाजी, हे शिंदे गटाचा हायकमांड आहे. त्या तिथे जाऊन विचारव. आता अजित पवारांच्या संदर्भात काही महायुतीत चर्चा असेल, त्याला दिल्लीत अमित शहाना जाऊन भेटावं लागेल, किंवा त्यांना जे पी नड्डांना जाऊन भेटावं लागेल, त्यांना विनोद तावडेंना जाऊन भेटावं लागेल. या सगळ्यांना आमचं तसं नाही आहे. आमचं सगळं जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की सगळे एकत्र बसतो आपण दिल्लीमध्ये. आमचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. वंचित आणि आमची चर्चा महाराष्ट्रातच होती, त्यांना दिल्लीत द्यायची गरज नाही. आम्ही परत शेवटी मुंबईतच बसायच्या, ही त्यांची सोय, आमची नाही. आमचं संपूर्ण काही राज्यातच आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवरायांनी दावा केलेला आहे, त्यावरून कुठेतरी ठिणगी अजिबात नाही. कसल्या ठिणग्या पडतात, अशा ठिणग्या वगैरे पडतात का? दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या 2 टर्मपासून. म्हणजे गेले 10 वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते हे आपल्याला माहीत असेल. पण मिलिंद देवरा पण त्या जागेसाठी, मला माहीत नाही, मला माहीत नाही काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही.